साठी करण जोहर आले त्यांचे मी आभार मानतो. ठाकरे वहिनींचं पण मी आभार मानतो इथं आणि व सर्व समोरच्या आलेल्या व्यक्तींचेही आभार मानतो. फिल्म इंडस्ट्रीज अशी आहे की जेव्हा मला माझ्या मिसेस सांगली मला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे तर मी म्हटलं नक्कीच हे क्षेत्र असं आहे की भारतातले 145 कोटी लोकसंख्येपर्यंत प्रत्येक मेसेज आपण पोहोचू शकतो. जसे पूर्वी आपले पिक्चर व्हायचे की पूर्व पश्चिम असतील किंवा आता नवीन नवीनमध्ये 3 इडियट्स असतील असे पिक्चरमधनं जे मेसेज जातात देशासाठी एकता बांधू एकता देशाची राखण्याची क्षमता फिल्म इंडस्ट्री ठेवती. मी करण जोहरने एवढं सांगतो की मेसेज देणारे पिक्चर जर आपण केले यापुढे थोडेफार तर देशावरती त्यांचं एक चांगलं कौतुकाची थाप मारतील देशातली जनता. सर्व धर्मांना जोडून पुढं जाण्याची फक्त फिल्म इंडस्ट्रीचीच ताकद आहे की सगळ्या समाजाला एकत्र ठेवून योग्य ते मेसेज पाठवून कारण प्रत्येक पिक्चर हा जवळजवळ 70% जनता पिक्चर बघती प्रत्येक भाषेमध्ये. त्यामुळं करण जोहरसारख्या डायरेक्टरांनी प्रोड्युसरांनी देशात मॅसेज राहून एकता कशी निर्माण राहील ह्याचे प्रयत्न या पुढे करावे एवढेच बोलतो एवढी शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि यानंतर मी शर्मिलाताई ठाकरेंना विनंती करतो त्यांची वेगळी ओळख अजून काय करून देणार. अत्यंत जवळच्या स्नेही हितचिंतक म्हणून आज शर्मिलाताई इथे उपस्थित आहेत. शर्मिलाताईंचा आवाज बसला आहे म्हणून त्या आधीपासून मी बोलणार नाही असंच म्हणत होत्या पण ठाकरे म्हणल्यानंतर आवाज बुलंदच असणार. माझा आवाज जरा विचित्र बसला आहे त्याच्यामुळे मी उषाताईंना विनंती केली होती
की मला फार बोलायला लावू नका, तरी पण दोन शब्द बोलते. स्टेजवर उपस्थित सगळे मान्यवर, आमचे खूप लाडके मित्र करण जोहर आणि हॉलमधील सर्व मान्यवरांना नमस्कार. निवडणूक संपली तरी माझा आवाज अजून सुटला नाही आहे, पण मी खास उषाताईंसाठी आलेली आहे इकडे, कारण मला त्यांचं एक गोष्ट आवडते की त्या सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या भागात कार्यरत असतात. जसं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सगळ्यात उत्तम काम मला त्यांचं आवडतं म्हणजे गुड टच बॅड टचमध्ये त्यांनी सर्व शाळांमध्ये इतकं सुंदर काम केलेलं आहे. आज समाजात आपल्याला माहिती पण नसतं की आपली मुलं, आता मला तर नातू झालं आहे, आपल्या मुलांना कधी कुठच्या वेळेला कुठे काय सहन करायला लागत असेल आपल्याला कळत नाही. बेसिक स्टार्ट्स फ्रॉम स्कूल डेज, सो त्यांनी शाळेपासून ते चालू केले. मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सदैव बरोबर आहोत. आणि आता त्यांनी नवीन फील्डमध्ये प्रवेश केला आहे जो माझ्या खूप क्लोज टू हार्ट आहे, कारण माझं माहेर या इंडस्ट्रीतलं आहे. माझे वडील खूप वेल नोन मराठी नाटकातले होते प्रोड्युसर. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते उषाताई, तुम्हाला करण जोहर यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. असा एवढा तुमच्या पाठी खंदा उभा असल्या तुम्हाला गरजच नाही, तुमचे सगळे पिक्चर सुपरहिट होतील. धन्यवाद सुचली. आणि या पुढे आपल्या डोक्यामध्ये काय काय प्लॅन्स आहेत, काय काय मानस आहेत, आम्हाला सगळं ऐकायला आवडेल, प्लीज पुढे. शर्मिला ताईंसारखं माझाही आवाज बसला आहे, पण मी एवढंच सांगते की इथं आलेले सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे करण सर, मनीष मल्होत्रा येतच आहेत, थोडे रस्त्यात त्यांना उशीर झाला. मी खरंच या दोघांचं कौतुक करते. मी यांना विचारलं की असा असा मी मूव्ही करते, त्यांनी सांगितलं बिंदास्त करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणजे फिल्म कुठली असो आम्ही तुमच्या पाठीशी राहणार. आणि आजपासून तुम्ही मला प्रोड्युसर म्हणू शकता. मला असं वाटतं की उषा मॅमची खरी ओळख हीच आहे की त्या बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे. त्यामुळे आय एम शुअर या प्रोडक्शन हाऊसचा लोगो आज इथे अनाऊन्स झालाय. पण फक्त तेवढंच नसून आता प्रोडक्शन हाऊस म्हणल्यानंतर त्यातनं निर्मिती कसली करणार याची पण आम्हाला उत्सुकता आहे. तर मला सांगा, तुमच्या डोक्यातून ज्या कल्पना आहेत त्या तुम्ही अर्थातच तुमच्या कामातून सांगालच, बट इफ यू अलाव मी, या प्रोडक्शन हाऊसद्वारे अर्थातच उषा काकडे प्रोडक्शन्सद्वारे ज्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती या ठिकाणी आम्ही अनाऊन्स करणार आहोत, त्या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक आणि माझा खूप चांगला मित्र याला मी मंचावर यायची विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजपाल वाघ. तेजपालला मी विनंती करतो की तेजपाल, उषा काकडे प्रोडक्शन्स या प्रोडक्शन हाऊसची आज अनाउन्समेंट झालेली आहे आणि त्याद्वारे निर्मित ही पहिली कलाकृती तू लिखाण आहे, तुझं लिखाण आहे, तू दिग्दर्शित करणार आहेस, तर याबद्दल आम्हाला जास्त ऐकून घ्यायला आवडेल. मी साताऱ्याच्या एका छोट्याशा गावातला मुलगा आहे ज्यानं शेवटची फिल्म DVD वर बघितली, कभी खुशी कभी गम, आणि ती खराब DVD खराब झाली म्हणून मी 150 रुपये त्या व्हिडिओ पार्लरवाल्याला देऊन आलो होतो, तेव्हा मार पण घालला होता. आणि आज मी करण सरांच्या शेजारी उभा आहे आणि ते फक्त आणि फक्त, म्हणजे खरं तर म्हणतात की प्रत्येकाला आयुष्यात एक गॉड फादर असावा लागतो, आज मला गॉड मदर मिळालेली आहे उषा काकडे मॅम. कारण खूप दिवस माझ्या मनामध्ये होतं आणि या इंडस्ट्रीमधली माझी खूप चांगली मैत्रीण रिंकूचे खूप आभार मानायचे आहेत, कारण तिच्यामुळे मी उषा मॅमशी कनेक्ट झालो. उसमें से एक हिंदी है और 4 मराठी फिल्म है और करण सर जैसे लोगों का हाथ आशीर्वाद अगर साथ में हो तो वो भी ब्लॉकबस्टर हो जाएंगी. तो अभी ये पहली फिल्म जो हम लोग करने वाले हैं वो ऑब्वियसली मराठी फिल्म है, और ये मराठी फिल्म है क्योंकि ये बहुत हमारे, मतलब हमारे दिमाग में ऐसा था कि पहली फिल्म हम मराठी ही करें. तर या मराठी फिल्मच्या कास्ट अँड क्रूला मी वरती बोलवण्याची विनंती करतो. या फिल्ममध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असणाऱ्या सुमेध आणि हेमल यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. त्याचसोबत या खरं तर ही म्युझिकल फिल्म आहे मराठीमध्ये, एक पहिल्यांदा असा आम्ही प्रयत्न करतोय की मराठीत आजवर पाहिली नसेल इतकी रोमॅन्टिक फिल्म आम्ही बनवत आहोत आणि त्यामध्ये हे गोड कपल असणार आहे सुमेध आणि हेमल. मी सुमेध आणि हेमल यांना एक
दोन शब्द बोलायला सांगतो. मी बोलू पहिले. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच फॉर बीइंग हिअर अँड मेकिंग दिस मोमेंट फॉर मी सो सो स्पेशल. एक स्वप्न असतं जेव्हा आपण सुरू करतो आणि ते स्वप्न हळूहळू जसं साकार होत जातं खूप खूप चांगलं वाटतं. हा तो मुमेंट आहे माझ्यासाठी जिथे मी उषा मॅम, तेजपाल दादा, करण सर या सर्वांसोबत एका स्टेजवर आहे अँड आय एम रिअली एक्सायटेड. मूवीबद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही, पण मी एक सांगते की ह्या दोन मुली तुम्हाला त्रास देणार. चालेल, असा त्रास चालेल आयुष्यात मला. बराच त्रास बघितलाय हे, हा तर नक्कीच चालेल मला. बट यस, थँक्यू सो मच. आय एम व्हेरी कॉन्फिडेंट दॅट द प्रोडक्ट दॅट द प्रोडक्शन इज मेकिंग विल बी अमेझिंग आणि मी माझ्या साईडने फक्त मेहनत करीन, चांगलं करायचा प्रयत्न करीन. आय एम व्हेरी शुअर की जे केलं जाईल या प्रोजेक्टमध्ये ते लोकांना आवडेल. थँक्यू. मे आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू शिफ्ट अ लिटल बिट टुवर्ड्स युअर राईट सो दॅट वी कॅन stand along with the logo. So we don't feel like covering the logo, it's so beautiful. No. You cannot cover anything, you're so beautiful, we keep on looking at you. Please. Namaskar, mi Hema Lingle ani aaj Usha Kakde Productions cha logo tumha sarvana pahayla milatoy. Sumedh ani mi khup excited ahot karan jase Abhijit tu manalas ki jana foundation strong kasa build karaycha te mahiti aahe. अशा फील्डमधून मॅम तुम्ही आमच्या इंडस्ट्रीत येत आहे, सो आम्हाला कॉन्फिडन्स आहे तेजपालला, मला, सुमेधला की आम्ही परफेक्ट माणसाचा हात धरून पुढे पाय ठेवतोय. सो थँक्यू सो मच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तिघांच्या वतीने. आणि खूप एक्साइटमेंट आहे, करण सर इज युअर टुडे अँड द फिल्म इज अ लव्ह स्टोरी. सो व्हॉट आय मीन, इट्स अ ड्रीम कम ट्रू दॅट आय एम गेटिंग युअर ब्लेसिंग टू स्टार्ट दिस जर्नी. ॲज तेजपाल सेड, इतकी रोमॅन्टिक फिल्म कधीच पाहिली नसेल, इतका रोमॅन्स या फिल्ममध्ये आणि गॉड ऑफ रोमॅन्सचे ब्लेसिंग्स आमच्यासोबत आहेत. सो मला कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म सुपर डुपर 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 हिट होणार. थँक्यू. आय एम डॅम शुअर आप सभी के दिल में जो सवाल शायद अब तक 10 बार आया होगा की बोलणार. यस तेजपाल. हॅलो एव्हरीवन, I am also happy. Thank you for giving me this opportunity. Oh. Thank you. Bye. Bye. Hello everyone, my name is Aradhya. I'm very happy that I'm performing in this movie. Thank you. सिनेमाचं नाव हे खूपच साधं सोपं आहे आणि खरं तर ते माझं निकनेम आहे आणि मॅमच्या खूप जवळचं नाव आहे, तर मला असं वाटतं की मॅमनीच ते नाव सगळ्यांना जाहीर करावं प्लीज, जेणेकरून ते स्क्रीनवर पण सगळ्यांना दिसेल. विकीज फर्स्ट लव. ओह थँक्यू, आय लव्ह यू. ये बहुत ही शुभ अवसर है आज और मैं उषा जी को बहुत ढेर सारे मैं शुभकामनाएं देना चाहूंगा ऑन द लॉन्च ऑफ उषा काकड़े प्रोडक्शंस. ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. एंड आई थिंक जिसका लोगो रिवील इतना ड्रामेटिक हो तो आप कह सकते हैं कि ये तो सिर्फ ट्रेलर था, बहुत सारी पिक्चरें अभी भी बाकी हैं. एंड उषा जी हैज बीन अ डियर फ्रेंड, अ बिग फ्रेंड ऑफ द कम्युनिटी, हैज कॉन्ट्रीब्यूटेड थ्रू हर फिलैंथ्रोपी एंड सो मच, not only to the film industry but so much around her and supporting children, health and education. She has really emerged victorious and bahut sara aapko, dher sara aapko pyar, aapko sneh, aapko bahut sari izzat aur mohabbat aapko. And marathi cinema ka main bahut bada fan hu and I'm just so happy and privileged ke aaj main is manch pe khada hu to launch a powerful production house, Usha Kakde Productions. And I just saw such immense talent on stage, jo aaj selfie khich rahe hain aap ek dusre ka, very lovely. The launch of Vicky already bahut hi lucky title hai, iska donor bhi ban chuka hai, abhi full of love bhi aayega. Vicky Kaushal bahut bade star hai, to ye bahut lucky title chuna hai aapne. Bahut badhai ho to Sumedh and Hemal and to Tejpal. Bahut
दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, वरना सारी जो है वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया महारोड शॉट पे, उसके बाद मैं अपना लक यहाँ आपको नहीं दे पाया। तो वाकई मैं दिल से चाहता हूँ कि आपकी ये पिक्चर बहुत बड़ी हिट हो, ब्लॉकबस्टर हो, और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दे तो मैं बहुत खुश हो जाऊंगा। जब आप बहुत सारे पैसे कमाएंगे तब मैं पहुंच जाऊंगा, क्योंकि वैसे पैसों की कभी कमी नहीं होनी चाहिए। बहुत सारा आपको प्यार, एंड यहाँ इस मंच पे जब मैं सबसे मिला तो बहुत गम भी था, खुशी भी, खुशी इस बात की कि इतना बड़ा एक अवसर है, और गम इस बात का मुझे एहसास हुआ कि मेरी उम्र हो चुकी है अभी, तो कुछ 30 साल से मैं इस इंडस्ट्री का हिस्सा हूँ, तो बहुत स्नेह और इज्जत के साथ सब मुझे मिले, लेकिन मैं डर गया कि आई एम 52, टू वीक्स अगो आई टर्न 52, लेकिन दिल तो बच्चा है जी अभी भी, और अभी भी मुझे लगता है कि मेरा जो ब्रेन है ना वो जेंजी की तरह घूमता है, उसी तरह जाता है। तो प्लीज जब आप मिले मुझे बस गले लगाइए, दैट्स ऑल आई वांट, दैट्स लव एंड रिस्पेक्ट फॉर मी, एंड थैंक यू सो मच। आई एम सो ऑनर्ड उषा जी टू बी हियर टुडे। वादा कीजिए कि हर बार जब आप ऐसा कोई बड़ा लॉन्च करेंगे आप मुझे जरूर बुलाएंगी, क्योंकि मैं अपने सोबर सिंपल सूट में आ जाऊंगा। थैंक यू लेडीज एंड जेंटलमैन, थैंक यू सो मच। मी आज विकी फुल ऑफ लव या चित्रपटाला, विकी फुल ऑफ लव चित्रपटाला, खूब मनापासून दिल से मनापासून मनापासून शुभेच्छा देतो। सॉरी, मैं जब बचपन में एक शो देखता था आमची माटी आमची मानस, वो मेरा फेवरेट शो था, उतना मैं बोल सकता हूँ मराठी में। Make Sairat, which is I think the crowning glory of Marathi cinema. मुझे अभी भी याद है उस पल जब मैंने Sairat देखी, and I was so shaken by the film कि मैं वाकई 10 या 15 मिनट उस देखने के बाद मैं बोल नहीं पाया, and what outstanding performances, wow, I bow my head down to this talent, incredible talent. So my question is कि currently we all are seeing all the South Indian films like Tamil, Telugu are doing wonders. We all are loving it. Even without the subtitles, we understand what is the matter. Right. And as you know, even Marathi films are based on literature, some wonderful stories, some best of the actors, which even Indian cinema, Hindi film industry also loves to work with. So what do you think, what is current scenario of the Marathi film? Aur aapko kya lagta hai ki kya cheeze agar ho ya add ho, जिसकी वजह से मराठी सिनेमा भी जितना साउथ का सिनेमा भी पॉपुलर हो रहा है उसके आसपास और भी पहुंच पाए। मतलब एवरीवन लव्स मराठी सिनेमा, बट फिर भी आंकड़ों के बारे में बोला जाए, आई नो इट्स अ लॉन्ग क्वेश्चन बट यू नो इट्स नो, बट आई जस्ट फील के जो हम कर रहे हैं बहुत अच्छा कर रहे हैं, और उस बात का गर्व हमें होना चाहिए। कभी कभी कंपेरिजन में हम अपनी वैल्यू कम कर देते हैं। मराठी सिनेमा बहुत गर्व वाली सिनेमा है, और हमें बस कहना चाहिए कि इट इज़ द बेस्ट सिनेमा इन द वर्ल्ड, वी शुड बिलीव इट एंड इट विल बी दैट। सो आई फील के वी आर वेरी प्राउड टू हैव द रिच ब्यूटिफुल टैलेंट दैट एग्जिस्ट इन मराठी सिनेमा। बहुत सारे टैलेंटेड एक्टर्स हैं, टेक्नीशियंस हैं, फिल्म मेकर्स, निर्माता हैं, निर्देशक हैं, संगीतकार हैं, बहुत सारा टैलेंट है, और मनीष मल्होत्रा भी आ गए हैं, टैलेंट के मैंने वर्ड शब्द कह दिया और वो पहुंच चुके हैं यहाँ। सो आई फील के वी शुड बी हैप्पी विद व्हाट वी डू, एंड आई शो बहुत सारा प्यार और स्नेह टू तेलुगु एंड तमिल सिनेमा, बट हम अपने आप में भी बहुत खुश हैं और अच्छा काम कर रहे हैं। ग्रेट सर, थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला और आप आए। लेट्स प्लीज गिव अ बिग राउंड। कहेंगे कि ट्रैफिक में फंस गए थे, लेकिन लग तो नहीं रहे, वैसे काफी चकाचक लग रहे हैं आप। हाँ, बहुत बहुत आप उषा काकड़े जी को कुछ कहना चाहेंगे? मनीष मल्होत्रा साहब, उषा जी इज अ फ्रेंड एंड शी इज ऑलवेज जॉयफुल एंड शी इज ऑलवेज बीन लुकिंग फॉरवर्ड टू प्रोड्यूसिंग फिल्म्स, तो बहुत बहुत मुबारक, एंड इट्स फाइनली हैपनिंग। वी आर ऑल फॉलोइंग व्हाट करण हैज स्टार्टेड प्रोड्यूसिंग फैबुलस फिल्म्स, एंड सो मेनी मेनी कांग्रेचुलेशंस, एंड आई नो यू आर गोना डू गुड ईयर टू। मनीष जी का बोलाइए। उषा मैम से मैं विनती करता हूँ कि आप मनीष जी का स्वागत करें। मैं रोहन सर को बुलाना चाहती हूँ। रोहन सर प्लीज मंचावर यावा, अशी विनंती। एक सेल्फ सस्टेनेबल टेरारियम देऊन श्री मनीष मल्होत्रा यांचा इथे सत्कार होतोय। है तो मैं सॉरी आई केम लेट।
But that doesn't mean, you know, I was genuinely stuck in traffic. I don't sing. Karan itna acha dance karte hain, unko boliye dance kare. Ek dusre ki aap khinch rahe ho. Aur yahi baki hai. उषा मैम से विनती है कि आप क्लैप के साथ एक फोटो के लिए